तर शेतकरी बंधूंनो, शेळी पालनाचा आज आपण चौथा भाग बघणार आहे। माझे शेतीविषयीचे अनेक व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत, तर त्यापैकी जर बरेचसे जर शेतीविषयक व्हिडिओ पाहायचे असतील तर यूट्यूबवर शोध या याच्यात जाऊन बॉक्समध्ये जाऊन MS पाटील असं टाईप केल्यानंतर माझे भरपूर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला। तर तुम्हाला जे आवडेल ते व्हिडिओ पाहू शकतात। शेतीविषयक पण आहेत, मुलांसाठी शैक्षणिक आहेत, सामाजिक आहेत, राजकीय आहेत, असे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आहेत। तर अशा प्रकारे पाहू शकता आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करा। तर आता शेळीपालनाचा चौथा भाग आपण पाहणार आहे। भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, शेतमजूर, इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी संकरित गायी पाळणे, कुक्कुटपालन यासारखे जोडव्यवसाय करतात। शेळीपालन हा त्यापैकी एक अत्यंत फायदेशीर पूरक व्यवसाय आहे। थोड्या श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे। शेळीपालनाचे वैशिष्ट्ये: शेळी कुठल्याही हवामानात जगू शकते, विशेषतः उष्ण व कोरड्या हवामानात शेळीची चांगली वाढ होते। शेळीच्या आहारात मुख्यत्वे करून झाडाचा पाला असतो, त्यात बाभूळ, चिंच, पिंपळ, शिवरी, बोर, अंजन यांचा समावेश होतो। शेळीसाठी जागा कमी लागते, भांडवल कमी लागते। शेळी व्यवसाय हा गरीब शेतकऱ्याला करता येऊ शकतो। शेळीचा गर्भकाळ इतर दुभत्या पाळीव जनावरांच्या गर्भकाळापेक्षा कमी, म्हणजे 150 दिवस इतक्या कालावधीचा असतो व भाकडकाल कमी असतो। शेळीचे दूध पचनास हलके असते व लहान मुलांना देण्यासाठी अधिक उपयुक्त असते। शेळीच्या लेंडी खताला सेंद्रिय खत म्हणून फार किंमत आहे। टाक शेळी वर्षाला 200 किलो लेंडी खत देते। शेळीचे व्यवस्थापन शेळ्यांना मोठ्या गोठ्याची आवश्यकता नसते। उसाचे पाचट किंवा गवत वापरून तयार केलेले छप्पर, ऊन वाऱ्यापासून आडोसा होणे, 4 फूट उंचीची भिंत व त्याखाली त्या ठिकाणी खाद्याची व्यवस्था इत्यादी सोयी असलेला गोठा शेळ्याकरता उत्तम आहे। बंदिस्त जागा प्रत्येकी 12 चौरस फूट व मोकळी जागा प्रत्येकी 25 चौरस फूट असावी। खाद्याचे प्रमाण साधारणतः प्रतिदिनी हिरवा चारा 3 ते 4 किलो, वाळलेला चारा 1 किलो। टाक लिटरपेक्षा जादा दूध देणाऱ्या शेळ्यांना 100 ते 200 ग्रॅमपर्यंत खुराक देणे आवश्यक आहे। शिवरी, अंजन, हादगा, बाबूळ, सुबाबूळ, बोर, वड, पिंपळ झाडांचा पाला व फळे शेळीला आवडतात। प्रत्येक शेळीस दर दिवशी 3 ते 4 लिटर पाणी प्यायला लागते। करडांची जोपासना: करडू जन्माला आल्यानंतर नाळ कापणे, नख्या कोरणे व 6 तासाच्या आत पहिले दूध पाजणे महत्त्वाचे आहे। करडूला जन्माला आल्यानंतर पहिल्या 24 तासात पील तेवढे चीक त्यास पिऊ देणे आवश्यक असते। करडाच्या वजनाच्या 1/8 इतका चीक प्रत्येक दिवशी त्यास पाजणे गरजेचे असते। म्हणून शेळीपालन कमी जोखमीचा आणि उत्तम आर्थिक लाभ मिळवून देणारा व्यवसाय आहे। शेळ्यांच्या जाती: महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर मिळून शेळ्यांचे विविध जाती आढळतात। मांस व दूध देणाऱ्या जातीमध्ये महाराष्ट्रातील उस्मानाबादी, उत्तर प्रदेशातील बारबरी, जमनापुरी, गुजरातमधील मलबारी, मेहसाणा, झालावाडी, राजस्थानमध्ये शिरोही, अजमेरी व कच्छी, तर पंजाबमध्ये बिटलसारख्या जातींचा समावेश होतो। शेळीची जातीनिहाय वैशिष्ट्ये: महाराष्ट्रातील उस्मानाबादी शेळ्या त्यांच्या मांस व दुधासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहेत। या शेळ्या भराभर वाढतात व वर्षभरातच 40-50 किलो वजनाच्या होतात। या शेळ्यामध्ये जुळे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या पाळण्यासाठी सर्व अंगाने परवडतात। जातिवंत उस्मानाबादी शेळ्या या रंगाने काळ्या असतात, तसेच त्यांची शिंगे मागच्या बाजूने वळलेली असतात। या शेळ्यांचे कान लांब असून त्यावर ठिपके असतात। कोकणातील शेळ्यामध्ये स्थानिक सुधारणा करून कोकण कन्याळ ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे। या जातीचा पूर्ण वाढीचा बोकड 52 तर 32 किलो वजनाची भरते। कोकण कन्याळ शेळी 17व्या महिन्यात पिलाला जन्म देते। याशिवाय मांसासाठी आसामी डोंगरी, काळी व तपकिरी बंगाली, मारवाडी, काश्मीरी, गजब या जाती चांगल्या आहेत। आता निर्यात: 2007-2008, 2008-2009 अशा प्रकारे निर्यात
किती टन केलं जातं आणि त्याचे लाख रुपये म्हणजे किती किंमत असते. आता अमेरिका, अमेरिकामध्ये 588 टन 2007 मध्ये, 2008-09 मध्ये 101 टन, तर त्याचे अंदाजे किंमत लाखामध्ये 419 लाख रुपये, आणि दुसऱ्या वर्षी 63 लाख रुपये. बांगलादेश 4,254 टन 2008-2009, 13,46, तर त्याची अंदाजे किंमत 408 लाख रुपये असते. युनायटेड किंगडम 459 टन, तर त्याची अंदाजे किंमत 354 लाख रुपये असते. स्पेनमध्ये 305 टन, म्हणजे त्याच्या अंदाजे किंमत 210 लाख रुपये. मोरोको 269 टन, त्याची किंमत 194 लाख रुपये. सौदी अरब 234 टन, त्याची किंमत 184 लाख रुपये. जर्मनी 282 टन, त्याची किंमत 178 लाख रुपये. ऑस्ट्रेलिया 196 टन, त्याची किंमत 155 लाख रुपये. नेदरलँड 105 टन, त्याची अंदाजे किंमत 139 लाख रुपये. येमेन रिपब्लिकन 180 टन, त्याची किंमत 123 लाख रुपये. जपान 197 टन, त्याची किंमत 121 लाख रुपये. मलेशिया 144 टन, त्याची किंमत 81 लाख रुपये. कॅनडा 118 टन, 79 लाख रुपये. बेल्जियम 71 टन, किंमत 71 लाख रुपये. इस्रायल 92 टन, किंमत 70 लाख रुपये. वित्तीय सहाय्य यासाठी जे पैशापाई जे रडत आहेत त्यांना शासकीय तसेच अनेक निमशासकीय खाजगी योजनांमधून पैसा मिळून उद्योग उभा करता येऊ शकतो. ही ती फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिक मेहनतीची. शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध संस्था जे कर्ज मिळते त्याचे कालावधीनुसार 3 विभागात वर्गीकरण केले जाते. अल्प मुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज. शेती व्यवसायातील भांडवलाच्या गरजांचे स्वरूप, त्यातून मिळणारे उत्पन्न, शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, किती कालावधीत परतफेड करू शकेल, या सर्व गोष्टीवर हे वर्गीकरण आधारलेले असते. अल्प मुदतीचे कर्जे, 15 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या कर्जास अल्प मुदतीचे कर्जे असे म्हणतात. शेतकरी वर्गाला शेती व्यवसाय लागवड खर्चासाठी वेळोवेळी बी बियाणे, खते, औषधे, मजूर, जनावरांसाठी खाद्य खर्च इत्यादी गरजा भागवण्यासाठी पैसे लागतात. थोडक्यात म्हणजे त्याला पीक उत्पादन होईपर्यंत खेळते भांडवल हवे असते. शेतकरी पीक हाती आल्यानंतर या रकमेची परतफेड करू शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्याला हे कर्ज अल्प काळाकरता हवे असते. या कर्जास पीक कर्ज असेही म्हटले जाते. मध्यम मुदतीचे कर्ज, ज्या कर्जाची मुदत 15 महिने ते 5 वर्षे असते अशा कर्जांना मध्यम मुदतीचे कर्ज असे म्हणतात. शेतकऱ्यांना जमिनीची सुधारणा, विहीर खुदाई, जनावरे खरेदी, शेतीयंत्र खरेदी अशा काहीशा जास्त भांडवली खर्चासाठी या स्वरूपाचे कर्ज लागते. या प्रकारची कर्जे सहकारी पतसंस्था व वाणिज्य बँकांकडून घेतली जातात. आता दीर्घ मुदतीचे कर्ज, 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जी कर्जे दिली जातात त्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज असे म्हणतात. शेती व्यवसायात कायमस्वरूपी आणि भांडवली खर्चासाठी या प्रकारच्या कर्जाची आवश्यकता भासत असते. उदाहरणार्थ खर्चिक असे यंत्रसामुग्री घेण्यासाठी, जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी, ज्यादा जमीन विकत घेण्यासाठी इत्यादी. अशी कर्जे ही भूविकास बँकासारख्या वित्त संस्थांकडून घेतली जातात. नाबार्ड बँक ही शेतीविषयक संबंधित गरजांना अर्थसहाय्य करते. अशा प्रकाराने शेतकऱ्यांना वित्त संस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारे कर्जे दिली जातात. आता शेळीपालनाचे 3 प्रकार आहेत. शेळीपालन करण्याचे 3 प्रकार आहेत. एक परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्या मागे एखादा गोराख्या असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणामध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी चराला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणात पाळल्या जात आहेत. परंतु
या पद्धतीमध्ये काही फायदे आणि तोटे आहेत। तर फायदा असा की या पद्धतीत चारा पाण्यावर काही खर्च होत नाही, त्यामुळे नफा तोट्याचा प्रश्नच नसतो। मात्र या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत। एखाद्या सुशिक्षित शेतकऱ्याला शेळी पालनाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर करून 300-400 शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही। त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही आता पुढे आले आहे। तसे आपण कोंबड्या पाळतो, जसे आपण कोंबड्या पाळतो त्यांना एका पिंजऱ्यामध्ये कायम कोंडून ठेवतो, तिथे त्यांना चारा पाणी देतो, तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात, त्याला बंदिस्त किंवा बंद गोठा शेळीपालन असे म्हटले जाते। त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांना पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही, अशा शेतकऱ्यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते। त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंद केल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात। या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात। मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी कुरणांची गरज असते, परंतु सध्या कुरणे कमी होत चालले आहे, त्यामुळे पुढच्या काळात बंद गोठा शेळीपालन हा प्रकार अधिक व्यवहार्य ठरणार आहे। मोकाट शेळीपालनामध्ये आंतरप्रजनन होत असते, त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो, पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजननावर नियंत्रण ठेवू शकतो। बंदिस्त पालनात शेळ्याच्या चाऱ्यावर आणि आहारावर खर्च होतो, ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन बरोबर वाढत जाते। जी गोष्ट मोकाट शेळीपालनात शक्य नाही, ती गोष्ट बंदिस्त शेळीपालनात आणखी एक फायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो। बंदिस्त शेळीपालन करणाऱ्या आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा। या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत, निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूने कुंपण असलेले असावे, म्हणजे काही काळ शेळ्यांना छपराच्या गोठ्यात राहतील आणि काही काळ मोकळ्या हवेत छप्पर नसलेल्या गोठ्यात येतील। कोंबड्याप्रमाणे त्यांना 24 तास छपराच्या गोठ्यात बांधण्याची गरज नाही। गोठा थोडा उंचावर बांधावा, त्यात हवा खेळावी आणि आजूबाजूला जाळे असावे। तसेच पावसाचे पाणी गोठ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी। सिमेंट पाईपचे 2 अर्धगोलाकार तुकडे करून त्यांच्या गव्हाणी बनवाव्यात, त्या गव्हाणीमध्ये चारा आणि खुराक टाकता यावा। अशाच पाईपचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करता येईल। हा गोठा बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, गोठा बांधण्यासाठी जास्त खर्च करू नये। काँक्रीटच्या भिंती, सिमेंटचे पत्रे यांची काहीही आवश्यकता नाही, मात्र कोणाला हाऊस म्हणून पॉश गोठा बांधायचा असेल तर त्यांना कोण अडवणार नाही, परंतु अशा गोठ्यावर होणारा खर्च हा अनुत्पादक खर्च विनाकारण खर्च असतो आणि तो शेतकऱ्यांच्या व्यवसायातून वसूल होणे अवघड जाते, मग नफ्या तोट्याचे गणित बिघडते। शेळीपालन उद्योगामध्ये शेळ्यांचे आरोग्य हा विषय सर्वात महत्त्वाचा असतो, त्यामुळे शेळीचा गोठा तयार करताना आरोग्याचा विचार करावा लागतो। विशेषतः शेळ्यांचे मलमूत्र त्या गोठ्यात साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागते। अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये शेळ्यांच्या मरण्याविषयी काही गैरसमज आहेत। शेळ्याला रोग होऊन पटापटा मरतात असे बऱ्याच लोकांना वाटते, मात्र असे शेळ्यांचे मरण्याचे प्रकार अपवादात्मक असतात, परंतु असा प्रकार घडला की त्यांच्या बातम्या वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणात छापून येतात आणि आधीच असलेला गैरसमज अधिक दृढ होतो। याचा अर्थ शेळ्या मरत नाहीत असा नाही, पण तर असे प्रकार कमी असतात आणि शेळ्यांच्या विविध रोगासाठी द्यावयाच्या लसी वेळेवर दिल्या तर अधूनमधून आवश्यक असलेली औषधे त्यांना देत गेलो तर शेळ्या मरण्याची शक्यता नसते। शेळ्यांच्या अंगावर गोचिड, पिसवा, उवा, लिखा यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, यासाठी त्यांना अधूनमधून गोचिडनाशक पाण्याची आंघोळ घालावी। शेळ्यांना जंतनाशक औषधसुद्धा पाजावे, ते वर्षातून दोनदा पाजले जाते। अशा औषधांची माहिती आणि उपचार यासंबंधी आपल्या नजीकच्या जनावरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करावी। त्यातल्या काही लसी व दवाखान्यात मिळत असतात त्यांचा वापर करावा। शेळ्यावर असा इलाज करूनही शेळी काही अनामी कारणांनी मरू शकते, तिच्या अशा मृत्यूनंतर तिची भरपाई मिळवण्यासाठी शेळीचा विमा उतरवावा। मध्येच शेळी अचानक मिली तर विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते,
महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वाव आहे. शेतकऱ्यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते हेही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनसुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था शेळीपालनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांना बंद गोठा शेळीपालन करण्यामध्ये रुची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्फत काही शेळ्या घेऊन भरवल्या जाणाऱ्या 12 दिवसांच्या शेळीपालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेळीपालनाची सर्व सांगोपांगी माहिती आणि त्रोटक स्वरूपात का होईना आपण मिळू शकते. सांघिक शेळीपालन. शेळी हा असा एक प्राणी आहे की ज्या प्राण्यांचे पूर्ण शरीर उपयोगाचे असते. आपण मटणाचा विचार करतो पण शेळीची कातडी, शिंग, खूर, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचार करत नाही. हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. शेळीच्या कातडीचा उपयोग तर कसा होत असतो हे आपल्याला माहीतच असते. पर्स बॅगा तयार करण्यासाठी ती कातडी वापरली जाते. त्यानंतर हाडे, बऱ्याच जणांना हाडाचा एक उपयोग माहीत आहे तो म्हणजे खत म्हणून. कोणत्याही जनावराच्या हाडाची भुकटी शेतामध्ये खत म्हणून उपयुक्त असते. परंतु शेळीच्या हाडाचे पावडर टूथपेस्टमध्ये मिसळली जाते. म्हणजे आपण ज्या टूथपेस्टची पेस्टने दात घासतो तिच्यात शेळीच्या हाडांची पावडर मिसळलेली असते. हाडामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे टूथपेस्टमध्येही ती मिसळली की त्या पेस्टमुळे दात मजबूत होतात हा त्यामागचा विचार असतो. बरेच शाकाहारी लोक शाकाहाराची कडक पथ्ये पाळत असतात. त्यातले ज्या लोकांना टूथपेस्टमध्ये हाडे असतात हे माहीत असते ते लोक टूथपेस्टने दात घासत नाहीत. ते यामुळेच शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तू परदेशात पाठवल्या तर त्यांना चांगली किंमत येते. आपण एखादी शेळी किंवा बोकड 2 किंवा 3 हजाराला विकून टाकतो. परंतु शिंगाचा योग्य वापर करणारा माणूस नुसत्या शिंगापासूनच 2000 रुपये कमवू शकतो. तशीच अवस्था खुरांची असते. शेळीच्या आणि बोकडाच्या खुरापासून शर्टाच्या गोंड्या, बटन बनवल्या जातात. मेंढ्यांच्या केसापासून लोकर तयार होते हे तर सर्वांना माहितीच आहे. परंतु शेळीचे केससुद्धा उपयुक्त असतात. या केसापासून पश्मिना नावाचा कपडा तयार होतो. हा कपडा महाग असतो. विशेषतः कोटाच्या आतल्या बाजूला अस्तर म्हणून पश्मिना कापड वापरले जाते. पश्मिना कापडाला शाली आणि गरम कपडे महाग असतात. पश्मिनाचे एखादे स्वेटर साधारणतः 1000 रुपयांना विकले जाते. शेळीच्या केसापासून हा कपडा तयार करण्याची कसब काश्मीर आणि तिबेटमधल्या काही विशिष्ट कलाकारांना अवगत असते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्या शेळ्या निव्वळ विकून न टाकता सामूहिकरित्या कत्तलखाने उभे केले तर शेळीचे केस, खूर, शिंग, हाडे आणि चामडे या सर्वांचे पैसे शेतकऱ्याच्या पदरात पडू शकतील. म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आपले स्वतःचेच कत्तलखाने उभे करण्याचे फायद्याचे ठरणार आहे. आता शेळ्या मेंढ्यांसाठी प्रश्नावली. महाराष्ट्रातील शेळ्यांच्या व मेंढ्यांच्या जाती कोणत्या आहेत? महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण कन्याल, सुरतिया शेळ्यांच्या तर दखनी, माडगाळ या शेळ्यांच्या प्रमुख जाती आहेत. दखनी मेंढ्यामध्ये संगमनेरी, लोणन, सांगोला, सोलापूर आणि कोल्हापूर हे उपप्रकार आढळतात. पैदाशीकरता शेळ्यांची निवड कशी करावी? जातींची सर्व लक्षणे बरोबर असावीत. शक्यतो त्यांच्यामध्ये उभयगुण मांस आणि दूध असावेत. सरासरी वय 1 वर्षाच्या पुढे, वजन 30 ते 32 किलोच्या पुढे असावे. मादीचा चेहरा थोडासाही नरासारखा नसावा. अशा माद्या द्विलिंगी असू शकतात व पैदाशीकरता निरुपयोगी असतात. कपाळ रुंद असावे, मान लांब आणि पातळसर असावे, डोळे तरतरीत असावे, पाठ मानेपासून शेवटापर्यंत शक्यतो सरळ असावे, बाक नसावा, पाठीमागून पाहिल्यावर मांड्यात भरपूर अंतर असावे, युनिमार्ग स्वच्छ असावा, कास मोठ्या आणि लुसलुशीत असावे, दोन्ही सड एकाच लांबीचे आणि जाडीचे, दूध काढल्यानंतर लहान होणारे असावेत, नियमितपणे माजावर येणारे, न उलटणारे, सशक्त निरोगी जुळी पिल्ले देणारे, जास्त दूध देणारे, स्वतःच्या करडाविषयी मातृत्वाची भावना असणारी शेळी निवडावी. पैदाशी करता कळपामध्ये किती बोकड ठेवावेत?
शेळ्यांच्या संख्येच्या 3 ते 4% पैदाशीचे बोकड ठेवावेत, म्हणजे 2 ते 30 शेळ्यांना एक जातिवंत बोकड हे प्रमाण ठेवावे। दर 2 ते 3 वर्षांनी कळपातील बोकड बदलावा, म्हणजे समरक्त पैदास टाळून सशक्त करडे जन्माला येतील। शेळी मेंढी पालनाविषयक प्रशिक्षणाची सुविधा कुठे उपलब्ध आहे? महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर शेळी मेंढी पालनाविषयक 5 दिवसाचे तसेच मुख्यालय पुणे येथे 3 दिवसाचे प्रशिक्षण दर महिन्याला घेतले जाते। याशिवाय राहुरी कृषी विद्यापीठ मुंबई, पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच काही अशासकीय संस्था जसे निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट फलटण, रुरल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट नारायणगाव येथेही सदर प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे। शेळ्यांच्या कोकण कन्या जातीबद्दल मार्गदर्शन। कोकण कल्याण या जातीच्या शेळ्या कोकणातील समुद्र किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग या भागामध्ये आढळतात। कोकण कल्याण ही जात मुख्यतः मांस उत्पादनासाठी असून ते 1 ते 1.5 वर्ष वयाच्या बोकडाचा मटणाचा उतारा 56.78% एवढा आहे। या शेळ्याबाबत अधिक माहितीसाठी फलोत्पादन पशुसंवर्धन संशोधन केंद्र निळेली तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग किंवा विभाग प्रमुख पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग डॉक्टर बसा कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी येथे संपर्क साधावा। याच्यानंतरचा पुढील चर्चा जी आहे ते आपण आता 5व्या भागामध्ये करणार आहे। धन्यवाद।